नमस्कार मंडळी, आजची आपली सफर असणार आहे किल्ले रामशेज. रामशेज किल्ला नाशिक जवळ दिंडोरी पासून 10 मैलांच्या अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला सतत 5.5 वर्षे मुघलांशी झुंजत ठेवला होता. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक पेठ मार्गावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर जायला मिळालेली वाट आहे. तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते. हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तिथे त्यांची सेज आहे अशी लोकभावना, म्हणून किल्ल्याला रामसेज हे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोज जंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले. त्याने रामशेज किल्ल्यावर चांद सितारा फडकवावा आणि त्यानंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्लेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच संभाजी राजांनी रामशेजच्या संरक्षणासाठी साल्लेर किल्ल्याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते सूर्याजी जेथे हे रामशेजचे किल्लेदार होते. औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. त्याच्यासोबत 10,000 फौज होती आणि अफाट दारूगोळा आणि तोफा होत्या. त्यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त 600 मावळे होते. ते मूळचे मावळातील धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेथे रामशेजच्या तटावरून दिवसा आणि रात्री फिरत असायचे, ते झोपायचे कधी हे कुणालाही ठाऊक नव्हते. शहाबुद्दीन खानाने 4-5 तासांत किल्ला ताब्यात घेऊ या विचाराने किल्ल्यावर नाना तऱ्हेने हल्ला केला. किल्ल्याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. मात्र किल्ला त्याच्या ताब्यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या, पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला, त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. 5 महिने झाले, त्याला किल्ला काही जिंकता येईना. मुघलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोचत नव्हते. तेव्हा मुघलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरुज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन ठेवल्या. किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला आणि त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्याचा परिणाम काही झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. 2 वर्षे झाले, मात्र रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला. त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलवून ती मोहीम फत्तेखानकडे सोपवली. फत्तेखानने रामशेजवर आक्रमण चढवले, तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल किल्ल्यावर आले की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोपनीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरात असायचे की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. फत्तेखानला मावळे तसुभरही पुढे सरकू देईनात. इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईनात. फतेखानचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरुज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा, पण सकाळ झाली की तो बुरुज परत बांधून झालेला असायचा. ते पाहून फतेखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले, 1000 मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला. फतेखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर तोफांचा मारा चालू केला. मुख्य दरवाजाशी मावळे गुंतवून ठेवले. मग फतेखानने निवडक सैनिक घेऊन किल्ल्याच्या मागून चढाई सुरू केली. वाट अवघड होती, तरीही त्यांचे सैनिक वर चढत होते. मावळेही तशा परिस्थितीत गाफील राहणारे नव्हते. सूर्याजींनी साथीला 200 मावळे घेतले आणि चहू बाजूंनी पहारा चालू केला. त्यांना फतेखानचा अंधारात चाललेला डाव समजला. मावळे बुरुजावर दबा धरून बसले होते. जसे मोगल सैनिक वर पोचले, तसे मराठ्यांनी गोफणी फिरकावल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शिळा ढकलून दिल्या आणि अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत
धरून उड्या मारू लागले. शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित होऊन जोर जोरात गर्जना करू लागले. औरंगजेबाने फतेह खानला परत बोलावले आणि कासम खानला स्वारीवर पाठवले. कासम खानने कडेकोट पहारा ठेवला. किल्ल्यावर दारू गोळा आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना रसद पोहोचवता येत नव्हते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले. अन्ना वाचून हाल होऊ लागले, पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला. जोराचा पाऊस पडला आणि तो सलग 2 दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणे अशक्य झाले. मग कासम खानने पहारा सैल केला. तो दिवस सरला, रात्र झाली, रात्रही सरली, नंतर पहारे पूर्ववत करण्यात आले. कासम खानच्या लक्षात आले की मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासम खानला त्याची चूक लक्षात आली. त्या 2 दिवसांच्या सैल पहाऱ्यात मावळे गडावर पोचले होते. रूपजी आणि मानाजी यांनी अन्नधान्य दारू गोळा गडावर पोचवला होता. कासम खानला कळून चुकले की रामशेज काबीज करणे हे स्वप्नच राहणार आहे. कासम खानही किल्ला जिंकू शकला नाही. तर अशा तऱ्हेने हा किल्ला 6 वर्षे झुंजत होता. रामशेज किल्ला नाशिक पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्त्यापासून 1/2 तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. नाशिकच्या CBS बसस्थानकावरून पेठकडे जाणारी एसटी आशेवाडी गावाच्या फाट्यावर थांबते. तेथे उतरून आशेवाडी गावात पोचले की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते. रामशेज किल्ल्याची उंची सरासरी 3,270 फूट इतकी आहे. गावातून गडावर पोचण्यासाठी 45 ते 60 मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. तसेच गडावर शिरताना गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक टाकी आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या थेट गडावर जातात. त्यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसऱ्या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या मार्चीकडे अर्थात मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायऱ्या दिसतात. एका कड्यावर या पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला ध्वजस्तंभ दिसतो. तेथे संभाजी महाराजांच्या जन्मदिनी मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या ठिकाणाहून सुमारे 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामरलेणीचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याही पलीकडे दूर पांडवलेणीचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल तर त्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत दिसतात. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंच वाट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची 2 टाकी व तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवी भक्तांचे येथे सतत येणे जाणे असावे असे येथील पाऊलखुणांवरून दिसून येते.
नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसऱ्या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन होते. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड. तो तेथून 8 कोस अंतरावर आहे. रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की या किल्ल्याची रचना ही साधीच आहे, परंतु तरीही मराठ्यांनी 6 वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता. यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्राच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या किल्ल्याचे जतन संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे. धन्यवाद.